नमस्कार प्रेक्षक हो, मी अतुल गुळवणी केव्ही न्यूज परिवारातर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे। आज महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन त्यानिमित्तानं केव्ही न्यूज आणि कृषीवल परिवारातर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आम्ही केव्ही न्यूज रायगड हे यूट्यूब चॅनल सुरू केले आणि बघता बघता या चॅनलने एक वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पारही केला आहे। वर्षभरात अनेक संकटे आली तरीही न डगमगता विविध स्वरूपाच्या बातम्यांचे सादरीकरण करून केव्ही न्यूजने प्रेक्षकांची पसंतीही मिळवली आहे। रायगडातले विश्वासार्ह यूट्यूब चॅनल्स म्हणून केव्ही न्यूजला पहिली पसंती मिळालेली आहे। कृषीविलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला केव्ही न्यूज चॅनलचा प्रवास यापुढेही असाच अखंडित सुरू राहणार आहे। त्यासाठी आपल्या शुभेच्छा केव्ही न्यूजला मिळाव्यात ही सदिच्छा। सध्या आपण सारेजण कोरोनाच्या संक्रमणातून जात आहोत, त्यासाठी सर्वांनीच सुरक्षित राहणे ही काळाची गरज बनली आहे। म्हणूनच सर्वांनीच कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून महाराष्ट्रच नव्हे तर अवघा भारत देश कोरोनामुक्त करूया ही मनोकामना केव्ही न्यूज परिवारातर्फे आम्ही व्यक्त करीत आहोत। नमस्कार, केव्ही न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी वैभव पाटील घेऊन येत आहे। रायगडातील विश्वासार्ह ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड। जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपला असल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत। 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार होती, मात्र जिल्ह्यात लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने आजचा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा लसीकरण मुहूर्त टळला। लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली। जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या प्रकल्पांनी कोरोनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आपला CSR निधी देण्याची मागणी शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती। तसे पत्र देखील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच संबंधित विभागांना आणि RCF प्रशासनांना त्यांनी दिले होते। आमदार जयंत पाटील यांच्या या मागणीची त्वरित दखल घेत राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड थळतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाला अद्ययावत वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी निगमित सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून 74,29,000 निधी रुग्ण कल्याण समितीकडे जमा करण्यात आला आहे। लसीकरणाच्या तुटवड्याचा फटका सध्या राज्याला बसत आहे। आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अनेक केंद्रावर त्याचा प्रत्यय आला। गर्दी आणि गोंधळ इतका होता की लसीकरण केंद्रात कोरोना प्रसाराचे हॉटस्पॉट बनतील की काय अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। त्याच खाजगी रुग्णालयांनी आजपासून लसीकरण बंद केल्याने या गोंधळात भरच पडली। गेल्या 24 तासात देशात तब्बल 4,01,993 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, मात्र पुढच्या आठवड्यात देशभरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे असा इशारा केंद्र सरकारला कोरोना संदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे। देशभरात आजपासून 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे, मात्र दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पुरेसा लससाठा न झाल्याने लसीकरण बंद करण्यात आले। सुरुवातीच्या टप्प्यात तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लसीची कमतरता भासत आहे असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। पेड उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रलंबित दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी 80,000 लाच स्वीकारण्याप्रकरणी एका वकिलाला रंगेहात पकडण्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश आले, तर लाच मागणारा लिपिक फरार असून त्याचा शोध सुरू आहे। महाराष्ट्र राज्याच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणात साजरा करण्यात आला। या ध्वजारोहण समारंभप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील,
तहसीलदार सचिन शेजवाळ तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयातील मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. कोरोनामुळे उत्तर प्रदेशात हाहाकार माजला आहे. बिजनोर जिल्ह्यात अवघ्या 72 तासात कोरोनाने नववधूचे सौभाग्याचे लेणे हिसकावून घेतले आहे. लग्न झाल्याच्या 72 तासाच्या आत नवऱ्याने जगाचा निरोप घेतला. त्याला कोरोनाची लागण झाली होती. ज्या दिवशी त्याची पत्नी माँ ओलांडून घरात प्रवेश करती झाली होती त्याच रात्री अर्जुन नावाच्या रुग्णाला ताप भरला होता. उपचाराच्या अवघ्या 3 दिवशी अर्जुनने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. IPL मध्ये 2 गतविजेत्या संघांमधील लढाई तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या सुपर किंग्सशी भिडणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ 4th विजयाला तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ 6th विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.